कसा दिसतोय? एक नंबर, एक नंबर, एक नंबर. जा पटकन जाऊन इकडे. तू म्हणला एक नंबर, येड्या झाला काय? तू विचारला ना कसा दिसतो, म्हणून बोलले एक नंबर हिरो. मी खरंच हिरो दिसतो काय रसगिऱ्या? अरे एकदम सलमान खान. अच्छा अतुल सर, मी खरंच हिरो दिसतो काय? हिरो एकदम. ताने सर, मी खरंच हिरो दिसतो काय? मस्त. नागराज सर, मी खरंच हिरो दिसतो काय? एक नंबर, एक नंबर. मग मला घेऊन का नाही करत तुम्ही सिनेमा? किती दिवस सर हे प्रमोशन करायचं आहे आम्ही? खरं सांगतो म्हणजे असं वाटतं ना सर की मंडप आहे, बँडबाजेवाले आहेत, पण कोणी पोरगी देत नाही ना म्हणून लग्न होत नाही. रोज मित्राच्या लग्नात नाचतो असं वाटतं सर मला. खरं सांगतो सर, माझा विचार करा, माझा पण चेहरा जरा जरा सामाजिक आहे. जाऊ दे, शालीचा विचार कर. अरे सोलापूर मध्ये आले, शालीचा नाही, आता चादरीचा विचार करूया. एक काम कर, तू चादरीमध्ये झोप, मी शालीला पटवतो. अरे तू दोस्त आहे का? कोण आहे का? माझी चेष्ट मस्करी करतो फालतू मध्ये. डब्या डब्या डब्या. हा हा हा, शालीला मी आवडन कर. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. जा बोली की जा. मला हा, जा जा जा. वैर फिर्या. जा जा जा. ए तू कोण आहे? माझं नाव डबा आहे. डबा? मग इंजिन कुठे आहे तुझं? डब्या 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 नाव आहे त्याचं. डब्या 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 अब्या डब्या चब्या. ए तू कोण आहे? मी पिर्या. संपूर्ण नाव पिर्यामिड. पिरेमिड? पिर्या नाव आणि मिळाड नाव. अय्या किती छान आहे ना पिरेमिड. वा पिरेमिड किती छान आहे. पिरेमिड हिरो मी आहे. तो बँड वाला आहे. बँड सोडून इकडे येऊन आमची वाट लावतोय स्किटची. इकडं व तू व तिकडं. वय रे शिर्या, ती माझ्याकडच बघत असन काय रे? एकशे एक टक्का तुझ्याकडे बघते. होय ना. आळू आळू शिर्या. ए शिर्या, मी तिकडं जाऊन बघतो, ती माझ्याकडे बघते का? जा जा जा. ती माझ्याकडेच बघत असेल ना? एकशे एक टक्का तुझ्याकडे बघते. तू इकडे ये, तिकडे जा. तू माझ्याकडेच बघत असेल ना? एकशे एक टक्का. तिकडे. अरे ती तुझ्याकडे बघते. कळते ना, मग कशाला विचारतो? अरे दोस्त का कोण? तू आता बोल इकडे, शपथ घे, बोल ती माझी वहिनी आहे. बर, ती माझी वहिनी आहे. शाली शाली. अगं बाई, आई आली, आई आली. घाबरायचं. शाली. ए शाली, काय चाललंय? अजून इथं आहेस? नाही आहे. तू गा शिरोधरा. मावशी शिरोधरा नाही, वसुंधरा. सरून बसा. काय ते? हा आणि काय ग शाली, शालीत नाही गेलीस? शाळेत नाही गेलीस? हा इथे टाइमपास करत बसलीस या पोरांबरोबर? आधी घरी चल, घरी चाल. तू खायला प्रॉब्लेम मध्ये म्हणून. ए डब्या, ए डब्या, काय झालं? असं बसलाय डब्याचं झाकण कुठं पडले? तोंड तोंड का पडलं तुझं तोंड? काय झालं? काय नाही. चल बापाला कळत काय? चल बापाला कळलं. बस एकडा खेळू की आरामचं. बस कॅरमवर. थोड्या काय? अरे तुझं बोल कॅरम बरोबर. एखादा तबला वाजवत असेल तर मग तबल्या वस्तू देऊ.
अजून बस वेगळे असं वागत डबे ठीक आहे खेळू आपण का भरायचं नाही चाली हो म्हणणार 100% माझा घोडा माझा वजीर घी तुझा वजीर मी उडविला मला चाली होमली की नाही अरे चाली बघ पण ना माझ्याकडं तुझ्याकडे बघा तुझा अजेंडा विरुद्ध आहे का अजून नाही रे काहीतरी उपाय असेल ना तिला पटवायचा आहे ना उपाय काय काळी कोंबडी रंगावर काहून बोलायला तू माझ्या अरे तुला नाही म्हणत येडे काळ्या कोंबडीची राख पुरीच्या डोक्यावर टाकायची पुरगी पट्टी अरे काय सांग तू खरंय ते लगेच पटतो माणूस मग खरंच का काय राख टाकल्यावर माणूस पटतो खरंय अरे खरंय खरंच मग काय उगाच नागराजला आज चूल पटलेत काय हो त्यांनी काय तुम्ही राग टाकली होती त्यांच्या डोक्यावर उगाच नाही दोन दोन पिक्चर करते त्यांच्या बरोबर खरंय ते करून बघाय ही काळी कोंबडी कुठं घावन मना ए साधी सुरी कोंबडी ना चोचलाल पाहिजे चोचलाल आणि कोंबडी काळी पाहिजे शोधायला लागते शोधायला लागते शोध बापरे हे कोंबडीचे लईच चोचले काय ग मी जातो जाऊ दे आता बस की एक डाव खेळ बस नको आप याची वेळ झाली कोण तुझा बाप तर आता मी येणार आहे अजय अतुल सरांकडे अजय अतुल सर या सिनेमाची सगळीच गाणी खूप छान झालेली आहेत मग फँड्री नंतर डोक्यात होतं की नागराज बरोबर आणखीन एक सिनेमा करायचा आहे इनफॅक्ट फँड्री रिलीज पण व्हायचा होता आणि ते गाणं आम्ही जेव्हा करत होतो ना तेव्हाच यांनी ती स्टोरी आम्हाला सांगितली होती की असं असं डोक्यात एक 15 मिनिटं बोललो होतो आम्ही आणि ते जेव्हा त्यांनी पहिला थॉट सांगितला तेव्हाच ते आम्हाला आवडलं होतं आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की हा असल मराठी भाषेतला आपला ग्रामीण भाषेतला सिनेमा होऊ शकतो आत्ताचा सिनेमा हा होऊ शकतो त्यामुळे याला कुठलंही बंधन नाही आहे कारण जसं नटरंगला एक तमाशा किंवा लावणी असं एक कोंदण होतं जसं जोगवाला एक परंपरेचं एक असं कोंदण होतं तसं याच्यामध्ये नाही आहे हा आत्ताचा सिनेमा असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला भरपूर बॅटिंग करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या गाण्याच्या जागा वगैरे असं काहीही ठरलं नव्हतं तो ते सगळं आम्ही मिळून ठरवलं मी असं ऐकलंय सर यातली गाणी सगळी अजय सर तुम्हीच लिहिली आहेत ऑलमोस्ट या वा वा मेन प्रश्न माझा असा आहे की मग आता गुरु ठाकरेंनी काय करायचं नाही मी परत सांगतो मी मगाशी पण म्हणालो कोणाला तरी की डोंट एनकरेज अस लिरिक्स मध्ये एनकरेज करू नका ते एक बाय डिफॉल्ट ऍक्सिडेंटल जेव्हा म्युझिक डायरेक्टरला जेव्हा सुचतं साधारणपणे फार कमी म्युझिक डायरेक्टर असे असतील की ज्यांना त्या चालीबरोबरच काही शब्द सुचतात आम्ही त्याच्यातले ब्लेस्ड आहोत आम्ही मानतो की त्याच्यात आमच्यापर्यंत आत्तापर्यंत बऱ्याच गाण्यांच्या आम्हाला आमच्या चालीबरोबरच त्याचे मेन शब्द म्हणजे थोडक्यात कोंबडी पळाली गाण्याचं कोंबडी पळालीवाली लाईन अप्सरा अलीची अप्सरा अलीवाली लाईन वाजले की बाराची वाजले की बारावाली लाईन ही त्याच्या गाण्याच्या कॉम्पोजिशन बरोबरच आम्हाला सुचते आता थोडंसं जास्त सुचायला लागलं मॅटर नटरंग उभा हा गण किंवा वाजले की बारा मधली झील ही आम्ही लिहिली आहे असं काय करता मागामागं फिरता नटरंग उभा हा गण मी लिहिलाय वा वा आणि तेव्हा असं आमचं काही सिरियस नव्हतं की नाही आपलं नाव द्यायला पाहिजे किंवा असं काही नव्हतं त्यामुळे ज्या ज्या वेळी जे जे सुचतं ना तो तो माणूस तो पुढे येतो आता येणार आहे या नव्या कोऱ्या पॅकेज कडे जे सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आकाश पहिल्यापासून ठरवलं होतं की अभिनेता व्हायचं बिलकुलच नाही म्हणजे कधी स्वप्नात पण नव्हतं पाहिलं पुढे जाऊन ऍक्टिंग करेल मी असं बिलकुल विचारही नव्हता केला आहे तुम्हाला खोटं वाटत सांगितलं पण याच्यात मी पहिलवान की करायचो कुस्ती खेळायचो आधी मी पहिलवान आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्येच करमाळ तालुका तिथे प्रॅक्टिससाठी होतो पहिलवान आहे यांना गाऊन दाखव म्हणलो बिलकुल नाही कधी विचार नव्हता केला किंवा आयुष्यात कधी नाटक केलं नाही किंवा कधी स्टेजवर बी नाही मी काय सांगतो कधीच बिलकुलही नाही म्हणजे मला वाटतं असं एवढ्या मोठ्या याच्यात पहिल्यांदाच आलोय मी ते मग पुढे आता यातच करिअर करायचा विचार आहे का पुढे करिअर नाही मला ऍक्टिंग करायची पुढे जाऊन आता ऍक्टिंग करायची इच्छा आता माझी वा वा तुला आत्तापासून शुभेच्छा पूर्ण एपिसोड पहा Z5